अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी रामनवमी व अक्षय तृतीया या दोन्हीपैकी एक दिवस निवडावा अशी अपेक्षा स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्वामी गोविंदगिरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आज सर्वात आधी आठवण होत आहे ती म्हणजे अशोक सिंघल यांची. विश्व हिंदू परिषदेसोबत मी जोडलेला असल्याने मला मंदिर उभारण्यासाठी आधीपासूनच माहिती आहे. मंदिर उभारण्यासाठी 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही. काही लोक न्यायालयाच्या निर्णयानंतर भडकाऊ भाषणे करत होते, परंतु त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भारताचे नागरिक रामनामाचा जप करत होते. आजचा क्षण महत्त्वाचा आहे. आता भव्य राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये माझा खारीचा छोटासा वाटा उचलण्याचा प्रयत्न असणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याच्या सांस्कृतिक जीवनात हा अतिशय मंगलमय क्षण आहे. अयोध्येला भगवान रामचंद्रांचं त्यांच्या वैभवानुसार मंदिर व्हावं याकरता अनेक शतकांचा लढा चालू होता आणि आज त्याची समाप्ती होऊन एका मंगलमय पर्वाला आरंभ होतो आहे, याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आहे. हे सगळं कार्य ज्या शासनानं केलं त्या शासनाचं मी अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वात पहिल्यांदा मला आज आठवण येते आहे की आमच्या श्रद्धेय अशोकजी सिंघल यांची, ते आणि रामचंद्रदासजी महाराज परमहंस आणि आमचे अनेक कारसेवक, विशेषत कलकत्त्याचे कोठारी बंधू, या सर्वांचं अत्यंत श्रद्धेनं कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून मी माझ्या निवेदनाला आरंभ करीत आहे. आपण सगळेजण भारताचे नागरिक आहोत आणि भारताचा प्राण हा रामचंद्रांच्या विचारांच्या मध्ये आहे. महात्मा गांधी म्हणत की रामराज्य हे देशातलं नवे नवे जगातलं आदर्श राज्य आहे. रामनामाचा ते नित्य जपही करत असत. अशा थोर प्रभू रामचंद्रांच्याकडनं प्रेरणा घेऊन दिलेल्या लढ्याची पूर्णता फार गोड होत आहे आणि म्हणून हा फार फार महत्वाचा क्षण आहे. सगळा देश आणि आपल्या देशावरती प्रेम करणारे सगळ्या जगातले नागरिक आज आनंदून गेलेले आहेत आणि भव्य राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग आज प्रशस्त झालेला आहे. माझी नियुक्ती या ठिकाणी होणं हे केवळ मी भगवंताच्या कृपेचं गमक मानतो. मी स्वतः फार सेवा केलेली आहे असं मला कधीच वाटत नाही, पण भगवान रामचंद्रांच्या या कार्यामध्ये एखाद्या खारीनं सेतू बांधण्यामध्ये उतरावा तशा प्रकारचा काही वाटा मी अवश्य उतरलेला आहे. मी माननीय अशोकजी सिंघलांच्या सोबत पुष्कळसं काम करण्याचा प्रयत्न त्यांच्या निर्देशानुसार केला. आज जे घडतं आहे हे घडत असताना आपल्या सर्वांचं अंतःकरण भरून आलेलं असलं तरी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, यामध्ये जयाचा पराजयाचा असा कुठलाही भाग नाही. यामध्ये या पिढीच्या आधीच्या अनेक पिढ्यांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्णता आहे. आपण सगळेजण या राम मंदिराच्या उभारणीसोबत आपल्या राष्ट्राचंही मंदिर उभारण्याचा संकल्प करूया, कारण आपणाला एक अजेय, अजिंक्य आणि वैभव संपन्न देश घडवायचा आहे. आणि मला असं वाटतं की या मुहूर्तावरती त्या देशाच्या घडणीचा शुभारंभ होतो आहे, कारण भगवान रामचंद्रांनी सर्वांना प्रेमाचा उपदेश केला, ते सर्वांना सोबत घेऊन चालले. भगवान रामचंद्रांच्या लीलेमध्ये सर्वात महत्वाची लीला सेतुबंधनाची लीला आहे. त्यांनी अयोध्येच्या क्षत्रियांच्या सोबत वनवासी भिल्लांना जोडलं, या भिल्लांच्या सोबत त्यांनी वानरांना जोडलं, नवे नवे रावणाचा भाऊ असलेला विभीषण सुद्धा त्यांनी जोडला. हे सगळं त्यांनी प्रेमाच्या आणि कर्तव्याच्या बळावरती केलं आणि म्हणून त्यांनी दाखवून दिलं, नरकर्णी करे तो नरका नारायण हो जाय. अशा प्रकारच्या मानवतेचा जीवनादर्श असलेल्या भगवान रामचंद्रांचं हे मंदिर आहे. आमच्या सगळ्या सांस्कृतिक उन्नतोन्नत सगळ्या कल्पना त्या ठिकाणी साकार होणार आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी आनंदानं हा क्षण साजरा करावा. या क्षणी सर्वांच्या करता मी इतकंच आवाहन करेन की आपण सर्वजण एक दिलानं मिळून प्रभू रामचंद्रांचंच नव्हे
तर आपल्या राष्ट्राचं हे सर्वश्रेष्ठ प्रतीक ठरेल अशा प्रकारचं ते मंदिर उभारणीमध्ये प्रत्येकानं आपला वाटा उचलावा आणि या मंदिराच्या उभारणीसोबत आपल्या देशाचीही अजिंक्य अशा प्रकारची उभारणी करण्याकरता आपण कटिबद्ध व्हावं असं माझं आवाहन आहे. मंदिर निर्माण करण्यात यावं याकरता ज्या प्रस्तरांचा उपयोग केला जाणार आहे ते जवळजवळ तयारच आहेत आणि त्यामुळे आता या मंदिराच्या उभारणी करता अधिक विलंब न करता श्री रामनवमीच्या मुहूर्तावरती किंवा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती त्याचा शुभारंभ करावा अशा प्रकारचा एकूण विचार प्रयाग मध्ये मागल्या महिन्यात झालेल्या बैठकांच्या मधनं झालेला होता. त्यातला कुठला दिवस निवडावा किंवा आणखी तो थोडा मागे पुढे करावा याचा निर्णय आमची जेव्हा पहिली बैठक होईल त्यामध्ये होईल.